सुरमई कशी आहे? 120 सुरमई, ती वेगळी सुरमई असते का? बिन काटेवाली काटाना खायला कितने का हुआ वो? कितने रुपए किलो? नको कशाला एवढे द्या ना, 50 रुपये झाले, 50 रुपये जवळला येणार नाही कधी कधी, 50 रुपये या काय नको तर हाग चाली ती पिशवी ते आधी पिशवी दे ती नोट पैसे ते पैसे कशाला घे जा मामाला बोलायला आली काय अगं ना पिशवी दे अजून भेटला ना का अजूनला का माहिती जा काम झालं आमचं ओपन आमच्या बाबांचं काम झालं आम्ही उपास बुधवारी का अशी बुधवारी राहील ते काय तू होऊन ठेवलं तरी मी तुला तुझी आयडिया लावतो चल आता बघते इथं इकडनं जर तिथं जर राहिले पुढ्याचा शॉप मधीत आहे भाजी स्वस्त आपली सुरमई दुसरी नाही का तुमच्याकडे हीच एक मोठी सुरमई ती कशी 120 लाख तुकडी 100 ला दिली अरे तिकडे पण तीच भाव आहे पार्वती ही बिन काट्याची याला काटा नाही काय माहिती आहे पण ती वेगळी ती वेगळी सुरमई ही वेगळी सुरमई हां ती दुसरी नाही ती 1000 रुपये 1200 रुपये किलो आहे इथं कोण घेत पण नाही ना समजत पण नाही नाही घेणार नाही कोणी लय महाग आहे ती एवढीशीच आहे 500 रुपये एवढीशीच आहे 500 रुपये तुला बघायची तिकडे दोन दुकानात आली बघ पुढे कुठल्या दुकानात पुढे ती आई म्हातारी बसली बघ ही आई सोडून ती दुसरी आई बसली बघ तिकडे तिकडे महागी सुरमई 500-600 ला एक कशी किलो चालली सुरमई एवढी एवढी सुरमई कशी चालली सुरमई किलोवर बोलशील तर 800-1000 रुपये किलो आहे
इजने ना तो गरिबांची सुरमय काटा नाही काही नाही. अरे मागच्या वेळी नेली होती पण त्या मार्केट मध्ये नेली होती. तिने तुकडी खायला भारी काटा नाही काही नाही. कधी खाल्लं नाही रे ती मास. राणी मच्छी घेऊ तो पाण्याची नर बघून येतो जरा तिकडे मी. अरे कधी खाल्लं नाही मास. हे जरा ह्या सुरमईचं सांगा ना जरा व्यवस्थित बोला ना. हा तिकडे मी गेलो विचारलं तर ते बी तेच सांगितलं बाबा. दुसरी सुरमई काय महाग आहे का माहिती आम्ही त्या मार्केटमध्ये विचारलं. आखी घेऊन काय करणार. दोनशेची आखी कितीला देणार. पाचशेची आठशे नाही पण ही अशी जर मी अजून नेली नाही कधी. नेऊन तर बघ डबल येणार माझ्याकडे नेहमी असते. नेऊन बघ मालमुंगा किंवा मोठी व्यायचं जाणार मटणा आणि चिकन वाटणार देव हिशोबात बोला ना अडीचशे घ्या ना त्याची. एवढी कारण त्या मार्केटमध्ये मी आता मला उशीर होईल ट्रॉफिक मधनं. नाही होमानदारी नाही घ्या ना अडीचशे त्याची. चारशे रुपये एवढं खाऊन बघ. पहिल्यांदा नाही चारशे नको. नाही नको हिशोबात तुम्ही तुमचं नुकसान नको. उच वाया नको जायला. नाही नको अडीचशे घ्या ना. मग 270 घ्या. अहो 200 आता संध्याकाळची बी वेळ झालेली. हे 270 घ्या ना याची. बघू पहिल्यांदा तुमच्याकडून येतोय. आता ते मावशी आहेत ना ओळखीचे आहेत आमच्या. पण मी ती तुझ्या मार्केटमध्ये त्यांनी दिले असते पण मला त्या ट्रॉफिक मध्ये लय वेळ जाईल. अहो ते त्यांनी 300 पण दिले असते मला. पण ते नाही नको. ते तुमचं नका कापू नका. उगत वाया जाईल फुकट नको. जाऊ दे 300 रुपये देतो तुम्हाला घेत असेल तर ते नको. 350 नको. 300 बाबा. उगत मी पहिल्यांदा नेतो तुमच्याकडून. ते काटे तर काटा मोठा आहे का त्याच्यात. चांगली साफ जरा करून देते. म्हणणं बरोबर आहे पण ते तर आपल्याला बी पहिल्यांदा इकडं नाही. त्या मार्केटला जातो मी. इकडं पहिल्यांदा चालू. त्या मार्केटमध्ये आहे ना नेहमी नेतो मच्छी म्हणजे आपलं शुक्रवार रविवार. इथं तिथं कसं काय फरक कसा काय भावात. तिकडं महाग आहे. तिकडं मागे वे. अहो तिकडं स्वस्त आहे उलट. ह्याच्यापेक्षा ते मोठं मार्केट आहे ना. ही काय बांगडा आहे का. ही बांगडी कशी दिली ती. शंभर ला. ही एकशे
ते तुम्हाला भावच्या धक्क्याला स्वस्त मिळते का मच्छी? स्वस्त भेटते मग खर्च नाही गाडी भाडा बर्फ तैली बसाचा आहे ना आम्हाला दोन पैसे नको कस बनवते ते कशात बनवणार पहिल्यांदा आम्ही नेहमी येत असते या बाजारात नेहमी मच्छी असते एवढं कमी 100 आता संध्याकाळची टायमिंग झाली ना गिऱ्हाईकाचं 500 रुपयाचे होते खाऊन बघ कोळंबी नाही का तुमच्याकडे बांगडा नको तर हे मासे घेतले ना कोळंबी ती तिकडं कशी देते ती माग देणार कोळंबी मध्ये पण प्रकार असतो का मोठी कोळंबी बारकी कोळंबी कुठं चौदार कुठली असते ती लागते का ती चौदार लागते मोठी असते ती बर बघूया येतो परत हा घेतले ना मच्छी आता ती कोळंबी नाही का तुमच्याकडे कशी दिली आहे कोळंबी काय हो किती येणार कोणती ते 100 रुपये जरा अजून लाव दे ना थोडीशा अहो काय माहिती कधी कोणती ते तुमचं भांडं असं असतं त्यामुळे ते कोळंबी वाटते आपल्याला जास्त दोन टाका अजून थोड्याशा देतो 100 रुपये तुम्हाला पहिल्यांदा नेतो इथं मार्केटमध्ये तिकडे जात असतो नेहमी मी काय म्हणला आता माशांचे भाव काय चालले आपले ह्याचे वाम वगैरे काय महाग चालले का नाही नाही आणि सुरमय ओरिजिनल सुरमय असते ती ते नाही मी आता ते पाटील साहेबांना बोललो ते पाटील साहेब म्हणले ती मोठी जी सुरमय असते ना ती ते म्हणले ती पिय नेचा सुरमय कारण ती खायला 14 रुपये असते अशी सुरमय ना आम्ही मागच्या वेळी नेली होती ह्या सुरमयमध्ये त्या सुरमयमध्ये फरक आहे कारण त्यांचा हॉटेलचा धंदा आहे ना मोठा हां ते मला म्हणले तिकडे ते दोघी मच्छीवाले बसतात ना त्यांच्याकडे मोठे सुरमय असतात आता मला पण उशीर झाला म्हणलं मग जाऊ दे इथनंच घेऊन जातो काय का नाही मी तिकडे त्या मार्केटमध्ये नेतो पण त्या मार्केटमध्ये ह्या मार्केटमध्ये काय फरक आहे का तिथं स्वस्त आहे ना नाही पण तिथं मग तिथं तर मोठं मार्केट आहे ना मग लोक तिकडे सगळे कसे काय पाहतात इथं पण मार्केट मोठे आहे बरं ठीक आहे चला बघूया तर हो 100 द्यायचे ना ठीक आहे तर
हा इले माझे देणारच नाही पैसे तुम्हाला द्यायचे, बोलायचे ना विचारू चल हां मला हलव्याचा भाव विसरून येतो जरा ते हलव्याचा काय भाव चाललाय सध्याला आता कसे भाव चालले त्याचे मला आज नाही न्यायचं नंतर न्यायचं नाही हे घेतले ना आता हे उगच ते सध्या काय चाललाय भाव त्याचा नाही आज नाही नेणार आता घेतले नाही मी कोळंबी बी घेतली ती मासळी त्यात नाही पण ती बुधवारी किंवा गुरुवारी आपल्या बुधवारी आणि रविवारी हां ती म्हणलं तिचं काय रेट म्हणलं काय ते विचार ठीक आहे चालेल बघू येईन तुमच्याकडे आता घेतले ना मासे